मुंबई गोवा महामार्गावरती महाडजवळ मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 22 जण जखमी झाले. यातील 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरच पेणजवळ गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला अपघात झाला असल्यानं अपघातामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. 5 तासानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. या अपघातात 2 जण जखमी झालेत. तसंच ठाण्यातील मुंब्रा बायपासजवळ अमोनियाने भरलेला टँकरला अपघात झाल्यानं गॅस गळतीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. उलटलेल्या टँकरमधून वायू गळती सुरू आहे. सुरक्षितता म्हणून घटनास्थळी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरवाजाकडे जात असताना मुंब्रा कौसा भागात रात्री हा अपघात झाला आहे. सुदैवानं अपघातात कोणी जखमी झालेलं नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.